गेली 84 वर्षे पुना गेस्ट हाऊसची ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळख आहे. या वास्तूकडे त्या दृष्टीने बघितलं जातं. खवय्येगिरी आणि खाद्य संस्कृतीतील मोठं नाव म्हणजे सरपोतदार वारसदार होत. त्यांच्यातच सनत सरपोतदार आणि आदिती सनत सरपोतदार आणि किशोर सरपोतदार यांच्याशी दिनमानने केलेली ही खास बातची. खवय्ये पुणेकरांच्या 4 पिढ्यांच्या पसंतीस उतरलेले आणि आता नव्या पिढीच्या रसांना तृप्त करण्यासाठी सज्ज झालेले पुणेकरांचे लाडके नाव म्हणजे पुना गेस्ट हाऊस. त्यांची नवीन फ्रँचायसी पॅव्हिलियन मॉल JW इकडे सुरू झाली आहे. तरी सर्व पुणेकर रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन किशोर सरपोतदार आणि सनत सरपोतदार यांनी केले. आपण पुण्यामध्ये अनेक अशी वास्तू बघितलेल्या आहेत ज्या वास्तूंना खूप महत्त्व आहे. ऐतिहासिक वास्तू म्हणून त्यांची गणना केली जाते. ऐतिहासिक वास्तूंपैकीच एक असणारी ऐतिहासिक वास्तू ज्याला अनेक कलाकारांचे पाऊल लागलेले आहेत, त्यांच्या अनेक पाऊलवाटा पुना गेस्ट हाऊसमध्ये लागलेल्या आहेत. तर आज आपण पुना गेस्ट हाऊसचे मालक सनत सरपोतदार आणि किशोर सरपोतदार यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुमचं दिनमानच्या मंचावर हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. मला तुम्हाला विचारायचं आहे की ही जी ऐतिहासिक वास्तू आहे तर त्याचे किती वर्षापासूनची डेव्हलपमेंट आहे किंवा किती वर्षापासून प्रगतीपथावर तर तुम्ही आहातच, तर काय त्याच्या मागची ऐतिहासिक भूमिका आहे काय सांगाल? नमस्कार. नमस्कार. मी सर्वांचं सर्व पुणेकर आणि जे कोणी आता हा इंटरव्ह्यू बघते तर या सगळ्यांचा एक म्हणजे माझ्यातर्फे स्वागत करतो. आणि भूमिका अशी होती की माझे जे आजोबा आहेत नानासाहेब सरपोतदार तर हे चित्रपट निर्मिती क्षेत्रात होते. त्यांनी मुकपट तयार केले आणि त्यावेळेस त्यांनी 49 अधिक मुकपट तयार केले. त्यांचा स्टुडिओ होता त्यावेळेस. अजून 4 स्टुडिओ पुण्यामध्ये होते, लाईक प्रभात स्टुडिओ किंवा दादासाहेब तोरणेंचा स्टुडिओ होता. तर यावेळेस जे कलाकार पुण्यात यायचे बाहेर गावातून तर यांची राहायचीच होय, कलाकार तंत्रज्ञ साहित्यिक गायक असतील तर ह्या सर्वांना राहायची सोय एक हवी होती आणि उपजीविकेचं साधन म्हणजे फॅमिलीचं रोल चाललं पाहिजे या दृष्टिकोनातून आजोबांनी याची स्थापना केली. आणि 1935 साली म्हणजे 84 वर्षापूर्वी त्यांनी पुन्हा रिफ्रेशमेंट हाऊसची सुरुवात केली. त्याच्यात बाजीराव चिवडा मस्तानी मिसळ अशा काही पेशवाई चा इम्पॅक्ट असलेले पदार्थ त्यावेळी होते. आणि नंतर 1936 साली मग पुना गेस्ट हाऊसचा डायनिंग हॉल त्यांनी सुरू केला. अनेक कलाकारांचे इथे पाय लागलेले आहेत असं म्हणता येईल. तर तुमची ही पुढची धुरा सांभाळतोय तुमचा मुलगा सनत. तर मला सनत तुला विचारायचं आहे की तुमचं हे जे व्यवसायाचं औद्योगिक व्यवसायाचं तुमचं क्षेत्र आहे त्यामध्ये तू पण आता आहेस आणि खूप कमी वेळामध्ये तू एक दुसरी शाखा पण सुरू केली आहेस, तर त्याविषयी काय सांगशील? बरोबर. सो बेसिकली म्हणजे आमचं फॅमिलीचं फिल्म लाईन आणि हे असल्यामुळे कसं आहे सगळ्यांनाच एक चित्रपटाशी एक असं असतं की मोठेपणा मी पण असं ॲज अ ॲक्टिंग करीन किंवा ह्याचं. तो मी आय स्टार्टेड माय हॉबी ॲज अ डान्सिंग. मी कोरिओग्राफी करायचो, 10 वर्ष मी डान्सिंग कोरिओग्राफी केली. पण आफ्टर पण मी कुठे असो तर मला सगळं म्हणायचं की अरे तू हे करत नाही ते करत नाही म्हणजे बाबांचं किंवा एवढं तुमचं आहे पुढे कोण करणार. सो मी सगळ्या जो नंतर मला लक्षात आलं की अरे एवढं त्यांनी करून ठेवलेलं आहे. सो एक आत्ताच्या टाईम्समध्ये समज मला नवीन काय चालू करायचं असेल कारण आत्ता कसं आहे बिकॉज ऑफ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वगैरे खूप टॅलेंट आपल्या इंडियात असं दिसतं आहे. आणि परत माझे नवीन राईट फ्रॉम बिगिनिंग चालू करण्याच्या ऐवजी हे एवढे एस्टॅब्लिश केलेलं आहेच आहे. खूप लोक या बिझनेसमध्ये येतात त्यांना खूप डिफिकल्टीज असतात आणि एस्टॅब्लिशला फार वेळ लागतो. सो म्हटलं की इथं एवढं आहे तर याच्यामध्येच आपण पुढे केलं तर एक यांना पण मदत होईल माझ्या बाबांना वगैरे आणि प्लस दिस इज द राईट टाईम टू स्टेप इन टू द बिझनेस. सो म्हणून म्हटलं की आपण एक अशा ठिकाणी चालू करू जिथे लोक येऊ शकतील, जिथे यु नो पार्किंग स्पेस मेन जे इथे नाही आहे ते तिथे मिळेल अशा यांनी मी सिटी एरा काय झाले आधी दिस वॉज द हार्ट ऑफ द सिटी सगळी इथं द्यायचे पण बिकॉज ऑफ ट्रॅफिक आणि बरेच काही गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे लोक इथे याची कमी झाली आणि मार्केट पण थोडं स्प्रेड झालं म्हणजे इथे आहेच आहेत पण आता कोथरूड कोरेगाव पार्क FC रोडला बरेच शॉपिंग वगैरे होतात. सो जो फुटफॉल जो असतो जो इथे स्पेसिफिक येणार असतो तो थोडा
हे झालं म्हणजे थोडा तो डिस्टिंग झाला. सो दॅट्स वाय मी म्हटलं की जिथे लोक आहेत जिथे अप्रोचेबल आहे तिथे आपण एक चालू करू. सो बरेच वर्ष मी जागा पण बघत होतो आणि फायनली एक आम्हाला एक चांगला स्पॉट मिळाला. सो तिथे आता 4 महिने झाली आम्ही चालू करून. सो चालू आहे तिथे म्हणजे रिस्पॉन्स चांगला वगैरे. एक सपोर्टर म्हणून तू काय कसा सपोर्ट करतेस सासऱ्यांना आणि नवऱ्याला काय सांगशील? मी मोस्टली त्याचं अकाउंटिंग बघते आता जे पवेलियनमध्ये सुरू केलं आहे त्याचं आणि बाकीचं तर हेल्प चालूच असते काही ना काही थोडीफार जे काही आठवण करून द्यायची आहे निघेलं थोडंफार डिसिजन मेकिंग आणि हो कुठे त्याला काय कशाचं ॲडवाईस लागलं काय लागलं तर मग त्याला हेल्प करते त्याच्यामध्ये. कसं ना हे फॅमिली बिझनेस असल्यामुळे एकाने डिसाईड करून ते होत नाही की मला हेच चालू करायचं आहे. त्याला अप्रुव्हल लागतं किंवा आता मला समज काय आवडेल तर ते मी पर्सनल कधी बघत नाही की ते ॲज अ थर्ड पर्सन सेकंड पर्सन कसं वाटेल. मग ते डिस्कस करून आम्ही ते इंट्रोड्यूस करतो की इवन आता म्हणजे आपल्याला ते बेसिक फूड वाटतं पण आता मॉलमध्ये मी 4 ते 7 वडापाव पण ठेवला आहे. कारण का मी लास्ट टाईम वडापाव स्वतःनी कधी खाल्ला मला आठवतच नाही की गाडी थांबून रस्त्यावर धीमा जाऊन तिकडे वडापाव घ्यायचा परत ते कुठे गार्डन वडापाव जे असेल तिथपर्यंत पण जातच नाही. सो बेसिकली दॅट पुन्हा सोज एक्सप्रेस नाव दिले बिकॉज टेक अवे असतं ते. इट्स अ वन स्टॉप शॉप फॉर ऑल द पदार्थ आणि सगळे स्नॅक्स आयटम्स. म्हणजे तुमच्या दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन की तुम्ही खरंच मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय वाढवत आहात आणि सनत पुढे नेत आहे सनत आदिती. तर खाद्यसंस्कृतीमध्ये खाद्यसंस्कृतीला खवय्येगिरीला खूप महत्त्व आहे पण चवीनं खाणार त्याला पुना गेस्ट हाऊस देणार असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही पुना गेस्ट हाऊसची नवीन ब्रांच ही पॅवेलियन मॉलमध्ये झालेली आहे तर मी दिनमानच्या मंचावरून सगळ्यांना आवाहन करते की आपल्या मराठी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद तुम्ही तिथे घेऊ शकता. कॅमेरामन मुकुंद कदम यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे.